नमस्कार बंधू नो मी आपल्या सर्वांचा बंधू काशीनाथ बाबा सनातन सत्य या आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्राद्धळ भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो आजच्या विषयामध्ये आपण दीक्षा किती प्रकारची असते आणि गुरु दीक्षा घेणं का गरजेचं आहे याविषयी चर्चा करणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा अशी माझी नम्र विनंती बंधू भगिनीनो आपण पाहिलेला आहे की अनादी काळापासून अध्यात्मामध्ये प्रगती करत असताना गुरुची नितांत आवश्यकता असते किंबहुना गुरु असल्याशिवाय अध्यात्मामध्ये प्रगती करता येत नाही भगवंतापर्यंत जाता येत नाही मग मं, गुरु म्हणजे काय तर गुरु म्हणजे आपल्या शिष्याला जी दीक्षा देतो यातून त्याचं गुरुत्व शाबित होत दीक्षा घेतल्याशिवाय तो आपला गुरु होत नाही म्हणून दीक्षा घेणं गरजेचं असतं आता आजकाल आपण यूट्यूबच्या माध्यमातून पाहिलं असेल किंवा अनेक ठिकाणी तुम्ही पाहत आला असाल ऐकत आला असाल की गुरु दीक्षा म्हणजे मंत्र दीक्षा आणि गुरु आपल्या शिष्याच्या कानामध्ये मंत्र देतो आणि मग तो गुरु झाला परंतु बंधू हो मंत्र दीक्षा हा दीक्षेतला एक, एक प्रकार आहे याचे अनेक प्रकार अजून देखील आहेत हे तुम्हाला माहीत नाही सरसकट सर्व लोक मंत्र दीक्षा देत असतात कानामध्ये आणि हे आपण पाहिलंय परंतु ब्रह्मदीक्षा शक्ती दीक्षा दीक्षा कलावती दीक्षा वेदमयी दीक्षा पंचायतनी दीक्षा क्रम दीक्षा आणि त्यानंतर उपदेश दीक्षा हा देखील एक प्रकार आहे उपदेश म्हणजे गुरु केवळ आपल्या उपदेशाने देखील आपल्या शिष्यामध्ये आध्यात्मिक जागृती करू शकतो हे दीक्षेचे प्रकार आहेत आणि मला सांगण्यास एक दुःख वाटतं आहे की हल्ली सर्व गुरु सरसकट कानामध्ये मंत्र शिवाय इतर दीक्षा देत नाहीत किंवा त्यांना दीक्षा देता पण येत नाहीत काय असत प्रत्येक मनुष्य त्याचं आध्यात्मिक केंद्र वेगळं असतं तो कोणत्या केंद्रामध्ये त्याची भक्ती आहे आणि मग त्याला कोणती दीक्षा द्यावी लागल हे गुरु ठरवतो आणि त्यासाठी गुरु हा जाणकार असा लागतो आजकाल आपण पाहिला असेल अगदी छोटी छोटी मुलं सुद्धा कानात मंत्र दीक्षा देतात आणि त्यांना वाटतं मग हा दीक्षेचा प्रकार असतो दीक्षा दिली मी गुरु झालो पण असं मुळीच नाही असं जर असतं तर मग कोणीही कोणाचा जा गुरु झाला असता जा। कोणीही कोणाचे कान फुंकले असते केवळ कान फुंकणे हा एक प्रकार आहे दीक्षेचा पण इतर सुद्धा जे मी आत्ता सांगितले ब्रह्म दीक्षा शक्ती दीक्षा मंत्र दीक्षा कलावती दीक्षा वेदमयी दीक्षा पंचायतनी दीक्षा क्रम दीक्षा आणि उपदेश दीक्षा हे प्रकार देखील दीक्षेमध्ये आहेत त्याचबरोबर शक्तिपात शांभवी दीक्षा असे अनेक प्रकार आहेत आणि आपल्या शिष्यावरती कृपा करत असताना शिष्याला कोणत्या स्वरूपाची दीक्षा द्यायची याचा निर्णय सर्वस्वी गुरूंचा असतो हल्ली आपण पाहत असाल की गुरु निर्णय घेत नसतात शिष्य येतो आणि गुरूंना सांगतो की मला या देवीचे दीक्षा हवी आहे किंवा या देवाची दीक्षा हवी आहे मला असा मंत्र हवा आहे हा शिष्य स्वतःहून गुरुंना सांगत असतो आणि गुरुदेखील त्याच्या समाधानासाठी त्याला दुखवत नाहीत त्याला दुखवलं तर परत शिष्य येणार नाही मग तो म्हणता तशी दीक्षा देऊन टाकतात परंतु त्याची भक्ती कोणत्या केंद्रामध्ये आहे त्याचं कोणतं केंद्र जागृत केलं पाहिजे त्यासाठी दीक्षेचा कोणता प्रकार अवलंबला पाहिजे याच्याशी गुरुना घेणं देणं नसतं किंबहुना दीक्षा सोडून हे आता जे मी प्रकार सांगितले यातले बरेच प्रकार अनेक गुरुंना माहीत नसतात आणि शिष्य स्वतः सांगतो की मला या मंत्राची दीक्षा द्या मला जे कसं झालं की पेशंट डॉक्टरच्याकडे जातो आणि डॉक्टरला सांगतो डॉक्टर मला ही औषधं द्या मला असं तपासा माझ्या ह्या टेस्ट करा खरं पाहिलं तर डॉक्टरनं ते ठरवायचं असतं पण इथं पेशंटच ठरवतोय तसंच हल्लीच्या काळात अनेक शिष्य आपल्या गुरूंना सांगतात की हा मंत्र द्या या प्रकारे द्या तर असं केलं जात नाही आहे पाठीमागं माझा एक व्हिडिओ आपण पाहिला असेल की ज्यामध्ये मी एका भक्ताला काळूबाईची दीक्षा दिलेली आहे आता काळूबाईची दीक्षा देत असताना दे त्यामध्ये तीन प्रकार वापरले गेलेले आहेत एक दीक्षा पण आहे शक्तिपात देखील आहे आणि उपदेश देखील आहे एका एक वेळेला तीन प्रकारे वापरून त्याला दीक्षा दिलेल्या आहे तर दीक्षेचे असे प्रकार असतात योग्य कडूनच दीक्षा घ्या हे मी वारंवार तुम्हाला नेहमीच सांगत राहीन आता गुरु दीक्षा का घ्यायची हा एक प्रश्न पडतो आपण आपल्या मनानं तर दररोज भक्ती करत असतो हा ग्रंथवाच तो ग्रंथवाच हा उपवास कर या देवाला जा त्या देवाला जा ही झाली मनमानी भक्ती मग गुरु का करायचा तर गुरु म्हणजे एक अनुभव घेतलेली व्यक्ती जर तुम्हाला पहिले ते दहावी शिक्षण पूर्ण करायचं असेल तर ते शिक्षण आधी ज्यानं पूर्ण केलंय तो आपल्याला गुरु मानावा लागतो म्हणजे थोडक्यात फार मोठ्या मोठ्या व्याख्या मी वापरणारच नाही मी थोडक्यात सांगतोय गुरु म्हणजे त्या क्षेत्रातले अनुभव घेतलेली व्यक्ती जसं एखाद्या स्त्रीला दोन मुलं झाली दोन बाळणपणं झाली तिची तर ती स्त्री एका दुसऱ्या स्त्रीला जिचं पहिलंच बाळणपण आहे तिला उपदेश देत असते आपण खेडेगावात पाहिलं असेल की ह्या म्हाते वाया वगैरे अशा तरुण मुलींना ज्यांचं प्रेग्नेन्सी आहे त्यांना उपदेश देत असतात असं होतं तसं होतं बरोबर आहे कारण त्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे तसंच अध्यात्मामधलं ज्ञान देत असताना गुरुंनी त्या गोष्टींचा अनुभव घेतलेला असतो आणि ते आपल्याला अनुभवाचं दान करत असतात गुरु श्रेष्ठ का तर थोडक्यात सांगतो त्यांनी अनुभवाचं दान केले आपल्याला तो अनुभव तुम्हाला घेऊनच दिला नाही स्वतःच्या अनुभवाचं तुम्हाला दान केलंय म्हणून ते गुरु श्रेष्ठ आहेत म्हणून गुरु दीक्षेची आवश्यकता असते आता थोडक्यात दुसरं एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपण पाहिलंच असेल की नामदेव महाराज संत नामदेव महाराज विठ्ठलाबरोबर प्रत्यक्षात बोलत होते तरी देखील विठ्ठल नामदेव महाराजांना म्हणतो की तुला गुरु करावं लागेल कारण गुरु हे ईश्वराचं खरं दर्शन घडवून देत असतात अध्यात्मातल्या काही काही युक्त्या सांगत असतात आता गुरुचा काय रोल असतो हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो खूप मोठी पुराणातली वांगी मी तुम्हाला नाही शिकवणार त्याची आवश्यकता पण नाही आहे गुरुचं महात्म्य थोडक्यात समजून सांगतो एक पोपट अनेक वर्षापासून पिंजऱ्यामध्ये बंद असतो आणि तो रोज राम नावाचा जप करत असतो म्हणजे तो स्वतःच्याच मनाला ठरवून त्याला गुरु वगैरे कोणी नाही तो स्वतः ठरवायचा आणि स्वतः जप करायचा आणि तो नेहमी म्हणायचा राम नाम जपे भवबंधन कटे किंवा तुटे राम नाम जपे भवबंधन तुटे हा त्याचा रोज जप चाललेला असतो एकदा साधू एक साधू त्या पिंजऱ्याजवळ जात असतो आणि ते पोपटाचा ऐकतो आणि पोपटाला म्हणतो तू काय म्हणतोयस राम नाम जपे भवबंधन तुटे तर तुझं भवबंधन तुटलेलं नाहीच तु आहे तू अजून पिंजऱ्यामध्ये कैद आहेस तू तर इतका जप करतो एवढी भक्ती करतोय तरी पण तू पिंजऱ्यामध्येच कैद आहे तर पोपट म्हणतो मग मी आता काय करू त्यावेळेला तो साधू त्या पोपटाला एक युक्ती देतो मग मेल्याची ऍक्टिंग करायची ॲक्टिंग करायची मरून पडायचं गुपचूप बेशुद्ध पडल्याची ऍक्टिंग करायची तुझा मालक येईल तू मेलाय असं समजेल पिंजरा खोलेल तुला बाहेर काढेल तेवढ्यात पटकन पळून जायचं पोपट तसाच करतो आणि पटकन पळून जातो त्याची सुटका होते म्हणजे गुरुने दिलेली एक युक्ती त्याला पिंजऱ्यातून सोडवते त्यानंतर त्याला भवबंधनातून सोडवते म्हणजे यासाठी आपल्याला गुरु दीक्षेची गरज असते परंतु मी आज देखील आपणास हात जोडून विनंती करतो गुरु याचा अर्थ कुठलाही गुरु नाही तो गुरु खरा असावा मी नेहमी आपण सांगत आलो आहे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलो आहे की भूलबुल भुल याला भुलून कोणत्याही गुरुच्या जाळ्यात पडू नका फसू नका गुरु योग्य पाहिजे मग तो योग्य गुरु कसा निवडायचा काय करायचा ते तुम्ही ठरवा कि किंवा ईश्वर तुम्हाला मदत करेल किंवा खऱ्या गुरुचे व्याख्या मी आपण सांगितलेले आहेत म्हणून माझं म्हणणं एवढंच आहे की अध्यात्मामध्ये गुरुची आवश्यकता आहे योग्य गुरुची आवश्यकता आहे त्याचबरोबर दीक्षा देण्याचे अनेक प्रकार असतात जो शक्तिशाली गुरु आहे त्याला माहीत असतं की आपल्या शिष्याला कोणत्या प्रकारची दीक्षा द्यावी लागेल मग त्याचे भक्तीचे केंद्र कसं जागृत होईल म्हणून दीक्षेचे अनेक प्रकार आहेत मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवलेला आहे भविष्यामध्ये प्रत्येक दीक्षेचा काय प्रकार असतो हे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत राहीन आपण माझ्या चॅनलमध्ये जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा ही माझी आपणास रिक्वेस्ट आहे त्याचबरोबर माझ्या सगळ्या लाडक्यांना अजून एक माझी रिक्वेस्ट आहे की हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करण्याची दैवी सेवा करा व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा तसेच ज्यांना कोणाला माझ्याशी फोनवरती बोलायचं आहे काही प्रश्न विचारायचे आहेत त्यांच्यासाठी मी माझा फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेलं आहे जय आदिशक्ती